लस आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत साडेसात दशलक्ष डॉलरसह सर्वायकल म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी चाळीस दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे क्वाड शिखर परिषदेच्या निमित्तानं आयोजित कॅन्सर मूनशॉट शॉट उपक्रमामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते भारत आपला अनुभव आणि कौशल्य हे सामायिक करण्यास इच्छुक आहे नमुना संच रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे रेडिओथेरपी उपचार आणि क्षमता बांधणीसाठी भारत सहकार्य करेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले और क्वालिटी हेल्थ केअर है कोक्सलन्सी भारत अपना एक्सपीरियंस और एक्सपर्टाइज शेयर करने के लिए तैयार है आज कैंसर केयर में काम करने वाले भारत के कई एक्सपर्ट्स इस इवेंट्स में हमारे साथ जुड़े हैं भारत का विजन है वन अर्थ वन हेल्थ इसी भावना से मैं क्वाड मुंड शॉर्ट इनिशिएटिव के तहत 7.5 पॉईंट मिलियन डॉलर के सायपिंग किट्स डिटेक्शन किट्स और का सहयोग देने की घोषणा करता पंतप्रधान मोदी यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आणि किफायतशीर सहज उपलब्ध होणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी क्वाड देशांच्या सामायिक निर्धार या उपक्रमातून प्रतिबिंबित होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कोविड महामारीच्या काळात क्वाड देशांनी हिंद प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी लस पुढाकार घेतला होता आणि आता या संघटनेनं गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा सा निर्णय घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला भारतात मोठ्या प्रमाणावर अत्यंत किफायतशीर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी कार्यक्रम सुरू आहे भारत हा जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना चालवत आहे आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं भारताने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी स्वतःची लस देखील विकसित केली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं नवीन उपचार केले जात आहेत असंही पंतप्रधान म्हणाले